जो संघर्ष मी केलेला आहे कैक पटीने गुलाबराव पाटलांनी केलेला संघर्ष आहे. आपले वडील, आपले भाऊ, आपली सगळी मंडळी जेलमध्ये शिवसेनेसाठी रक्ताचं पाणी केलं आम्ही संघटनेसाठी. आणि संघटना वाढवायचं काम या मतदारसंघामध्ये केलेलं आहे हे प्रत्येक माझ्या शिवसैनिकाला माहिती आहे. या मतदारसंघाची शिवसेना कशा पद्धतीने जगवली, वाढवली, पळवली आणि तेव्हा हा वटवृक्ष आज आपल्या समोर शिवसेनेच्या रूपाने झालेला आहे. या गोष्टीचा सार्थ अभिमान या मतदारसंघाचा आमदार म्हणून मला आहे. परंतु ज्या पद्धतीने जी परिस्थिती पाहिली, स्वतःच्या स्वार्थासाठी आमदारांना या ठिकाणी असणाऱ्या कार्यकर्त्यांना पायदळी तुडवलं गेलं, अनेक वेळा आदित्यजींकडे जाऊन परिस्थिती सांगितली, साहेब हे चुकीचं घडतंय, पक्ष प्रमुखांना सांगितलं साहेब हे चुकीचं घडतंय, हे मान्य नाहीये, तीन तीन आमदार रायगडमधून निवडून आलेत. परंतु अशा परिस्थितीमध्ये सुद्धा एका शेंड्या पोरीला तुम्ही आमच्या समोर पालकमंत्री करताय हे आमचं दुर्भाग्य आहे. आवर्जून सांगणारा हा आमदार मी आपल्या समोर उभा आहे. आणि म्हणूनच त्यावेळेस जाहीरपणे सांगितलं होतं उदयजी की काही झालं तरी चालेल बरचशे, पण पालकमंत्री हटवल्याशिवाय शांत बसणार नाही. ज्या पद्धतीने आम्हाला त्रास दिलेला होता त्या त्रासातून मी सुद्धा एक शिवसैनिक घडलेलो आहे. आणि म्हणून ज्या पद्धतीने या सगळ्या संघर्षाला सामोरे गेलो, काही आवश्यकता नाही आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, दोन्ही हातांनी जे देता येईल तेवढी मदत माझ्या कार्यकर्त्यांना आतापर्यंत देत आलेलो आहे. हा प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी साक्षीदार आहे. जे असेल ते किशात दोघा भावांच्या जे राहील ते लाजच्या क्षणापर्यंत माझ्या आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचलं पाहिजे. शेवटचे 1000 रुपये जरी किशात असतील तरी 500 घेऊन जा, राहिलेले 500 पण घेऊन जा, हे सांगणारा मनोहर थोरवे या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही हे कमवले साहेब या ठिकाणी, आणि आम्हाला गद्दार म्हटलं जातंय, आमचे फोटो पायदळी तुडवले जातात, ज्यांची लायकी सुद्धा नाही साहेब त्या ठिकाणी संघटनेचं काम करण्याची, असं काम या महेंद्र तोरणी या मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून उभं केलं होतं साहेब. अनेक संघटना, अनेक विरोधक आमच्या समोर आले साहेब, अनेक केसेस माझ्यावर झाल्या, 307 सारखे गुन्हे माझ्यावर झाले साहेब. माझ्या संपूर्ण तिघा भावांवर, माझे वडील, मी आमदार झालो असताना सुद्धा साहेब माझे वडील कोर्टात जात होते तारखेला साहेब. ही सगळी परिस्थिती साहेब आम्ही या राजकीय जीवनामध्ये भोगलेली आहे. परंतु साहेब आज वयाची 50 वर्ष झालेली आहेत. सारा जनसमुदाय आज सकाळी 8 वाजल्यापासून शिवतीर्थावर प्रचंड जनसमुदाय उसळलेला होता. मला शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या माझ्या सगळ्या माता भगिनी, सगळे माझे शिवसैनिक, कडवट शिवसैनिक साहेब, हे सगळे तोला मोलाचे जीवाभावाची माणसं आम्ही रात्रंदिवस एकत्र करून सांभाळलेली साहेब. आणि आज या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतोय, जे राज्यामध्ये सत्तांतरण झालं, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 40 आमदार आणि 10 अपक्ष आमदार आम्ही सारे जण एकत्रपणे त्या ठिकाणी आलो, गुवाहाटीमध्ये पोहोचलो, साहेब हॉटेलमधून बाहेर आले, साहेबांचा चेहरा पडलेला होता गुलाबराव पाटील साहेब. शिंदे साहेबांना सांगितलं साहेब जीवाची बाजी लावू, आमदार की तुमच्यासाठी कुर्बान करू, आम्ही मागे फिरणार नाही, जे व्हायचं ते होऊ द्या, पण तुम्ही आता जे करायचं ते पूर्ण करा, हा सांगणारा हा महेंद्र थोरवे होता. कारण त्यावेळेस आमच्यावर जे चाललेले अन्याय होते ते 2.5 वर्षात आम्हाला सहन होत नव्हते साहेब. आणि म्हणून आम्ही प्रखरपणे त्या ठिकाणी बोललेलो होतो